काय भोगले, चेहऱ्यावरती आनंद अगदी झळकतोय. बरेच वेळेला आलो इथे असं वाटलं, ह्या वेळेला मग म्हटलं नाही पुढच्या वेळेला, मग परत फ्लाईट मध्ये बसलो पुढच्या वेळेला, मग परत आलो परत वाटलं पुढच्या वेळेला, आणि आता असं वाटतंय पाहिलं. बरीच वर्ष झाली ना सुनंदन, तरी एक असं वाटतं काहीतरी बघावं. आणि ऑस्ट्रेलियामध्ये जिंकले, बघायला खूप मजा. आणि टेस्ट सिरीज, खास करून आपण वन डे सिरीज जिंकताना हर्षा बघितलं होतं, पण टेस्ट सिरीज जिंकणं हे जरा स्पेशल आहे, नाही का? आहे आहे, खूप इतकं स्पेशल आहे की एखाद वेळ आज सुनंदन रात्री जो स्वतः स्वयंपाक करतो तेव्हा काहीतरी स्पेशल करायची शक्यता सुद्धा आहे. आहे की नाही? आहे. आज स्पेशल मिळते, स्पेशल लोक सुद्धा जेवायला येतील, त्यामुळे होऊ शकतो. अच्छा, म्हणजे कारण मला बोलावलेलं नाही आहे, म्हणजे खूपच स्पेशल असतील लोक. पण आज खरोखर सेलिब्रेट करायसारखा दिवस आहे, कारण एक कारण असतं की 70 वर्षापासून कुठलीही एशियाची टीम इथे येऊन सिरीज जिंकू शकलेली नाही आहे. कारण हे की इथे खेळणं आणि इथे जिंकणं कठीण असतं. तुम्ही म्हणू शकाल स्मिथ नाही, वॉर्नर नाही, अहो म्हणायला काय लागतं, पण जी पक्वान नसतात त्याच्यातनं सुरंदन लेले छान स्वयंपाक करतात. आणि त्यांना जो, मी म्हणेन आपल्या टीमला जो पेपर सोडवायला दिला, जे प्रश्न विचारले त्याची उत्तम उत्तरं दिली, संपलं बरोबर. आणि छान उत्तरं दिली. मला खूप बरं वाटलं की पहिल्यांदा आपले फास्ट बॉलर इथे येऊन जिंकून गेले, तर छान वाटलं. हर्षा, तू सुरुवात करिअरची ही ॲड एजन्सीमधनं केली होती, बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल, जर का तू ब्रँड मॅनेजर असलास तर पुजाराला कुठल्या ॲडमध्ये घेशील रे, फेविकॉलच्या का ड्युरासेलच्या? मी तेच म्हणणार होतो, फेविकॉल नाही, कारण फेविकॉल नुसतं ते चिकटून एका जागी बसतं. ड्युरासेल कसं असतं, चालत जातं. आपण ड्युरासेलची जाहिरात का करतो इथे? आपण हरकत नाही म्हणा, कुठलीही सेल घ्या, कारण चालत जाते. मला आणि एवढं वाटलं की मला जरा वीकनेस आहे की जरा गुड बॉईज टाईप लोक असतात ना, चांगली मुलं जेव्हा छान करतात ना, बरं वाटतं, छान बरं वाटतं. गुड बॉय बोलतोय, कळतंय का तुम्हाला? आता काय करावं, कारण दोघांपैकी एक तरी असलं पाहिजे ना. हे बोलर्स मला हर्षा सांग की या बोलर्सनी भेदक मारा ज्याला म्हणतात, जो तू शब्द शिकवलास मला. मी तुला मराठी शब्द म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज जिंकल्यासारखं मी तुला मराठी शब्द शिकवणं, पण कमाल बोलतो खरं. म्हणजे जसप्रीत बुमराला पाहिल्यावर दळवेळेला वाटलं की हा फक्त T20 खेळेल, मग वाटलं ठीक आहे ODI खेळेल, मग वाटलं हां ठीक आहे टेस्ट मॅच किती दिवस खेळेल बघू. पण जे मोठे प्लेयर असतात ना, ते आपल्याला सरप्राईज करत राहतात, आणि खूप मजा आली बघायला. हर्षा, क्रिकेटबरोबर तुझी बाकी भटकंती चालू आहे असं माझ्या कानावर आलं. म्हणजे म्हणायचं काय? नाही, म्हणजे दोन टेस्ट मॅच मध्ये गॅप असताना छान फिरला बिरला कुठं, खूप मजा आली. काय खास काय जरा ते पण सांग. अरे हा देश इतका सुंदर, इथे लाईट इतका छान येतो इथे, आणि टुरिझम ऑस्ट्रेलियामुळे मला बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या. आणि उद्या तू कामात असशील ना? मी सुट्टीवर चाललोय 2 दिवस. तू काम कर, तुझ्या मराठी वाचकांना बरोबर कळायलाच पाहिजे ऑस्ट्रेलियामध्ये काय होतंय. मी 2 दिवस सुट्टी. हर्षा, मला स्विमिंग चांगलं येत नाही, उद्या मला बॉन्डाई बीच वरती सर्फिंग लेसन्स घ्यायला जायचंय. आता बोल, सर्फिंग वर कॉन्सन्ट्रेट कर. कळलं तुला काय म्हणतो? अगदीच, कारण तिकडे मी बॉन्डाई बीचला शिवकाशी असं नाव ठेवलंय, फटाक्याची फॅक्टरी. मी म्हणालो नाही, तो म्हणाला मी नाही. पण हर्षा, ऑस्ट्रेलियातले बरीच ग्राउंड आहेत जे सुंदर आहेत, भव्य आहे, पण या ग्राउंडवरची एक मजा वेगळी नाही. हे आपल्या मागं उभं असलेलं कॉलोनियल पॅव्हिलियन वगैरे मजा येते नाही? फारच सुंदर आहे ते जे आहे तिथे. ते 1896 आणि 1886 पासून ते दोन पॅव्हिलियन्स तिथे आहेत. आणि मला तरी असं वाटतं की आपण दोघं गेल्यानंतर, आपली मुलं गेल्यानंतर जी लोक इथे येतील तेव्हा पण ते तिथे असेल, आणि असलं सुद्धा पाहिजे. कारण जशी एक पिढी दुसऱ्या पिढीला तयार करून जगात आणते, तसं आपल्याला हिस्ट्री गेमची माहिती असलीच पाहिजे. आणि हे म्हणजे मला अजूनही आठवतं 1930s मध्ये पहिल्यांदा जेव्हा फोटो बघायला लागलो तेव्हा ते बघायचो मी. तर हर्षा, तू इतके टूर्स केल्या, म्हणत होतास की इथं बरेच टक्के टोंडपे तू खाल्लेले आहेस, आज काय झालं मला जरा सांग. कारण केरी ओकी बसू देत किंवा हे सगळेजण तुझे खेचत असतात, पण आज संधी मिळाली जरा तुला खेचायची. विचित्र, खूप विचित्र गोष्ट अशी झाली की मला विचारलं त्यांनी की इंडिया इथे जिंकतात आणि तू आम्हाला स्लेज का नाही करत आहेस. जर हाच सिरीज स्कोर 3-1 ऑस्ट्रेलिया जिंकत असते तर आम्ही तुला प्रचंड स्लेज केलं असतं कॉमेंट्री बॉक्समध्ये, पण तू आम्हाला स्लेज का नाही करत आहेस. म्हणजे उलट झालं हे. म्हटलं आम्ही सभ्य आहोत, आम्ही सभ्य आहोत, आम्ही असे आहोत, असं म्हणायला लागत नाही आम्हाला. आम्ही, माझी एक छोटीशी तुला विनंती आहे, आता मराठी वरती तुझ्या लोकल लट्टू आहेतच, पण मला हैदराबादी हिंदीमध्ये सांग ना एक शेवटचा
की कसं कसं झाली ही टूर आणि हे जिंकण्याचं महत्व काय? जबरदस्त खेळले आपने पोटे, जबरदस्त खेळले आपने पोटे. हर वक्त असा लागा आज जीतेंगे नाही जीतेंगे जीतेंगे नाही जीतेंगे, लेकिन एक जीते दो जीते तीसरा भी जीत इसलिए समझो. ये ख्याली पुलाव आज सचमुच की बिरयानी बन चुका है. हो ख्याली पुलाव बोलते क्या उन लोगों के लिए रहता है जो बिरयानी बराबर नहीं बना सकते, असली बिरयानी थी. सुनंदन लेले आणि हर्षा भोगले, सिडनी क्रिकेट ग्राउंड.